नमस्कार, मी मनोज पोत्राजी, माझ्या चंद्रपूर बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बघूया आजच्या विशेष घडामोडी. चंद्रपुरात तब्बल 60 दिवसानंतर धावली लालपरी. अटीशर्तींसह नागरिकांना प्रवासाची मुभा. कोरोनाच्या संकटात ठप्प होऊन बसलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात तब्बल 2 महिन्यांनी एसटी बसची चाकं फिरली. आजपासून जिल्हाअंतर्गत बस सेवा सुरू झाली असून अटीशर्तीसह बस प्रवासाला मुभा देण्यात आली आहे. प्रवास करताना नागरिकांनी गर्दी करू नये. बस स्थानकात केवळ 5 व्यक्ती जमा होतील. आसन संख्येच्या 50% प्रवासी वाहतूक होईल. 65 वर्षांवरील ज्येष्ठांना आणि 10 वर्षांखालील मुलांना केवळ वैद्यकीय कारणांसाठी प्रवेश असणार आहे. तसेच गर्भवती आणि आजारी व्यक्तींना प्रवास करता येणार नाही. प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशांनी मास्कचा वापर करणं बंधनकारक केलं आहे. अशा नियमांसह ही सेवा सुरू करण्यात आली आहे. मी शेखर विके, सहायक वाहतूक निरीक्षक या पदावर चंद्रपूर आगारात कार्यरत आहे. आमच्या चंद्रपूर आगाराची 22 तारखेपासून बससेवा जिल्हा अंतर्गत चालू झालेली आहे आणि 4 मार्गावर बसेस धावत राहिल्या असून आता लोकांचा रिस्पॉन्स कमी आहे. जसं जसं लोकांचा रिस्पॉन्स वाढेल तसे तसे आम्ही रस्त्यावर बसेस धावू. मी किशोर काबले, वाहतूक नियंत्रक म्हणून चौकशी आगार चंद्रपूरमध्ये काम करतो आणि 22 तारखेपासून आपल्या जिल्ह्याअंतर्गत वाहतूक सुरू झालेली आहे. आपण 4 मार्गावर सकाळी 4 नियमित टायमिंग पाठवत आहोत. एक आनंदवन, दुसरं गोंडपिपरी, तिसरा व्याहाडखुर्द आणि 14 ब्रह्मपुरी. सकाळी 7 वाजता 2 टायमिंग आहे आणि 8 वाजता 2 टायमिंग आहे. त्याच्यानंतर दुपारी इतर आगारातून आलेले टायमिंगसुद्धा जातात. जसं कोरपणा झाला, राजुरा झाला, वरोरा झाला, अशा प्रकारे. आणि आता प्रवाशांचा तेवढा रिस्पॉन्स नाही आहे, पण प्रवाशांचा रिस्पॉन्स पाहून प्रवाशांची येण्याची वाहतुकीकडे त्यांचे मनोबल पाहून आपण नियमितपणे समोर वाहतूक सुरू करण्याकरता प्रयत्नशील राहू. गाडीमध्ये प्रवाशांना आपण जेव्हा बसवतो तर त्या सोशल डिस्टन्सचं आपण काटेकोरपणे पालन करून त्यांच्याकडून घेत आहोत. वरून बाहेरून जर गाडी आली तर तिथं परत दुसऱ्या फेरीवर पाठवण्याकरता आपण त्याच्यामध्ये सॅनिटायझर करून घेत आहोत. आणि एका सीटवर एक अशा प्रकारे 22 प्रवासी जर होत असेल तर बसवत त्या बसमध्ये आपण त्यांना बसवतात. आणि शासनाने दिलेले जे नियम आहे ते आपण त्या प्रवाशांकडून व एसटीच्या कर्मचाऱ्याकडून आपण पूर्णपणे त्यांचं पालन करून घेत आहोत. धन्यवाद. राज्य परिवहन महामंडळाने जिल्ह्याअंतर्गत तब्बल 2 महिन्यानंतर प्रवाशांना बस सेवा उपलब्ध करून दिली असली तरी अटी व शर्यतीचे काटेकोरपणे प्रवाशांना पालन करावे लागणार आहे. जसं बसमध्ये चढण्याच्या आधी सॅनिटायझरने हात धुणे आणि मास्क वापरणे हे सुद्धा गरजेचे केले आहे. सोशल डिस्टन्सचे पाळून 22 प्रवाशांना आता जरी प्रवास करण्याची परवानगी दिली असली तरी यामध्ये खूप नियम पाळले जाणार आहे. आणि त्याचबरोबर आता प्रवास करून येणारी बस प्रत्येक डेपोमध्ये सॅनिटायझरिंग केलं जाणार आहे आणि त्यानंतर तिला दुसऱ्या प्रवासासाठी पाठवलं जाणार आहे. कॅमेरामॅन देवा बोरटकर सोबत मी मनोज पोत्राजे. अशाच काही विशेष घडामोडी जाणून घेण्यासाठी माझ्या चंद्रपूरला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील बातमीपत्रात. धन्यवाद.